नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्टडी वर्ड मराठीवर। तुम्हाला शंघाई कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन माहिती आहे का, काय आहे? जर मी हा प्रश्न जर तुम्हाला विचारला तर बऱ्याच जणांना माहीत नसेल, तुरळक जो लोकांना माहीत पण असेल की शंघाई कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन काय आहे, याचबद्दल आपण ज्या लोकांना माहीत नाही त्याच त्यांच्यासाठी एक सेशन घेऊन आलो आहे। की शंघाई कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन काय आहे याची माहिती आपण जाणून घेऊया। तर शंघाई कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन हे चायना आणि रशियाच्या नेतृत्वामध्ये एक ऑर्गनायझेशन संस्था बनवलेली आहे, ज्यांचा ध्येय एवढंच आहे की एक सर्वांची इकॉनॉमी चांगली चलाव आणि सैनिक जो सैन्य संरक्षण आहे सुरक्षेच्या नजरेने एक ऑर्गनायझेशन बनवलेलं आहे। तर यांची काय काय उद्देश आहेत हे पण सांगतो मी तुम्हाला नंतर पण। आणि यात कोणकोणते देश आहेत, यात जे ऑब्झर्वर देश आहेत यांचे कोणकोणते देश आहेत, जेव्हा शंघाई कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन ज्याचं शॉर्ट फॉर्म SCO आहे ते सुरुवात झालं होतं तेव्हा त्याचं नाव शंघाई 5 होतं, आणि आता शंघाई कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन म्हणजेच SCO कसं झालं आणि सध्या किती मेंबर्स आहेत ते तुम्हाला सांगू शकतो मी आता। आपण त्याबद्दल पाहूया, परंतु त्याच्या पहिले जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला आपल्या आपल्या पॉईंटकडे येऊया। आपलं आता पहा, शंघाई कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशनमध्ये सगळ्यात पहिले मेन कोण कोण आहे, एक तर चायना आणि रशिया, त्याच्यानंतर हे छोटे छोटे देश कझाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान। आता जे फाउंडिंग मेंबर होते ना शंघाई SCOचे ते कोण कोण होते, एक तर चायना असणारच कारण शंघाई चायनाच्या शहरचं नाव आहे तर ते मेन लास्ट मी, त्याच्यानंतर कझाकिस्तान, किर्गिस्तान, रशिया आणि ताजिकिस्तान हे जे सुरुवातीचे 5 देश होते हे फाउंडिंग मेंबर होते। म्हणूनच या ज्या SCO आहे ना याचं सुरुवातीचं नाव काय होतं, शंघाई 5 होतं। शंघाई म्हणजे शंघाईमध्ये, आणि जर तुम्हाला वाटत असेल की शंघाई असल्यामुळे या SCOचं जे मुख्य कार्यालय असेल ते शंघाईमध्ये असेल असं नाही आहे। शंघाई कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशनचं जे मेन कार्यालय आहे ते बीजिंगमध्ये आहे, बीजिंगमध्ये। म्हणजे असं कळू नये तुम्हाला की शंघाई SCO असल्यामुळे, शंघाई नाव असल्यामुळे त्याचं मेन कार्यालय शंघाईमध्ये, असं नाही आहे, बीजिंगमध्ये मेन कार्यालय आहे, तर हे लक्ष ठेवा। आता त्याच्यानंतर तुम्ही म्हणताल की मग उझबेकिस्तान, इंडिया आणि पाकिस्तान कधी सामील झाले, तर तुम्हाला सांगतो की उझबेकिस्तान 2001 यामध्ये सामील झाला SCOमध्ये, 2001 सामील झाला उझबेकिस्तान। आणि त्याच्यानंतर इंडिया आणि पाकिस्तान काय बरं सामील झाला, आता बरेच जण म्हणतात आपला इंडियाची तर रायव्हलरी आहे पाकिस्तान आणि चायनासोबत, तर इंडिया त्यांच्यासोबत कशाला जात आहे? आता पहा, याचा ध्येय कधी पण दोघांचं जर समजा कोणा दोघांचं जर जमत नसेल तर त्यांना एकमेकांशी बातचीत करायला एक मंच पाहिजे ना, की तुमचं चुकता आहे, तुम्ही याच्यात सुधार करा, याच्यात म्हणजे एकमेकांशी संवाद करण्यासाठी कोणता तरी मंच पाहिजे एक स्पेशल त्या दोघांसाठी। त्याच्यामुळे इंडियाने काय केले 2016, आता 2016 भारतामध्ये काय सुरू, तर डोकलाम विवाद सुरू होता। डोकलाम कुठे, इथं भूटानचा भाग आहे, तर भूटानची सुरक्षा तर भारताची आहे, तर चायना काय करत होता डोकलाममध्ये घुसला, तर मग इंडियाची जिम्मेदारी होती भूटानची रक्षा करायची। तर त्यावेळेस 2016-17 काय होतं, इंडिया आणि चायनामध्ये विवाद सुरू होता। आता काही काळामध्ये इंडिया आणि चायनाच्या मध्ये विवाद खूप तुम्हाला आठवत असतील, आता सध्या थोड्या दिवसाखाली तवांगमध्ये पण झाला होता सॉरी आता पहा, तर कशामुळे तणाव वाढता, एवढे दिवस झालं आपले जे बॉर्डर क्षेत्र होती ना त्या क्षेत्रामध्ये रोडचे वगैरे कन्स्ट्रक्शन झालेले नव्हते, त्यामुळे इंडियन आर्मीला जर बॉर्डरवर जायचं असेल तर खूप वेळ लागत होता, आपली कनेक्टिव्हिटी नव्हती। तर काही वर्ष झालं काय होत आहे, आपली कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने ती रोड बनवत आहे, तर ती चायनाला पटत नाही आहे, कारण चायनानंतर त्यांच्या बॉर्डरला बुलेट ट्रेन सुद्धा नेऊन आली आहे, आणि आपल्या इंडियामध्ये मेन जे मुंबई आणि अहमदाबाद त्या दोन शहरांना जोडायलाच बुलेट ट्रेनचं काम सुरू झालेलं आहे, आणखी पण 5 झाले पण ते सुरू होत नाही। तर चायना एवढं पुढं गेलंय, त्यांनी बॉर्डरवर बुलेट ट्रेन आणली आणि आपले व्यवस्थित रस्ते पण नाही आहेत, तर त्याच्यामुळे इंडिया काय करते आता बॉर्डरला डेव्हलप करत आहे, बॉर्डरचे व्हिलेजेस डेव्हलप करत आहे, तर ते चायनाला देखत नाहीये, त्याच्यामुळे चायना थोडं थोडं घुसतंय अंदर बाहेर अंदर बाहेर, म्हणजे ते इंडियाला आता शांत काम। चायनाची पॉलिसी कशी आहे, म्हणजे जर जे आपला दुश्मन आहे त्याला जर परेशान करायचं असेल तर त्याला शांत ठेवू नका, कारण शांत ठेवलं तर ते डेव्हलप होईल। त्याच्यामुळे चायना काय करते, थोडे थोडे दिवसाला कोणती ना कधी गलवानमध्ये जाते, कधी डोकलाममध्ये जाते, कधी तवांगमध्ये घुसते, असं ते करतच राहते। आता चायनाने काय केलंय, CPEC बनवलंय, CPEC चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर, ही आपली बदकिस्मती आहे आणि आपल्या लीडर्सची खूप चुकी आहे की ते CPEC PUK मधून गेलाय, आणि PUK इंडियाचा इंटिग्रल पार्ट आहे असणार आणि नेहमीच होता, तर ती चूक झाली आपल्याच्या। तर चायना म्हणजे तुमचे दुसऱ्याच्या टेरिटरी मधून घालत आहे आणि स्वतःच्या टेरिटरी बाहेर बॉर्डरला सुद्धा रोड बनवत देत नाही। तर हेच रशियाने काय केलंय 2016, रशियाला वाटलं की रशियाचा तर दोस्ताना चायना सोबत पण इंडिया सोबत पण आहे, आता रशियाला काय वाटणार, या दोघांचे जो भी डिस्प्यूट्स आहेत ते कमी करण्यासाठी त्यांना दोघांना एका मंचवर आणावीच लागेल असं रशियाला वाटलं। तर रशियानं काय केलं, 2016 इंडियाला आमंत्रण केलं की तुम्ही SCO शंघाई कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन ही संस्था आहे तिच्यात जॉईन व्हा। तर मग चायना काय म्हणते, जर इंडियाला बोलवलं तर पाकिस्तानला पण बोलवावं लागणार, तर मग पाकिस्तानला पण बोलवलं, तर पाकिस्तान आणि इंडिया 2016-17 शंघाई कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन डे याचाच अर्थ SCOमध्ये सामील झाले। आता हे लक्षात आलं तुम्हाला, सुरुवातीला 5 देश होते, कोणकोणते, चायना, कझाकिस्तान, किर्गिस्तान, रशिया, ताजिकिस्तान, हे 5 देश कधी सामील झाले 1996।
आता 1996 ला गती, कशामुळं 1991 ला तर USSR तुटला, तर रशिया, ताजिकिस्तान जे हे देश होते USSR चे होते वरचे सेंट्रल एशियाचे, तर ते कमजोर झाले होते, त्यांना इकॉनॉमिक डेव्हलप करण्यासाठी एक चायनासारखा मजबूत, आणि चायना तेव्हा नेहमीच उभरून येऊ लागला, चायना ते फॅक्टरीज लागू लागल्या, तर त्याच्यासाठी रशियाने त्यांच्यासोबत एक SCO संघटना बनवली. त्याच्यानंतर 2001 मध्ये उझबेकिस्तान म्हटलं की मला पण जॉईन व्हायचं, तर मग 2001 मध्ये उझबेकिस्तानला जॉईन केलं, तर शंघाई 5 नाव होतं त्याला, शंघाई कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन बनवलं. त्याच्यानंतर 2016-17 मध्ये रशिया म्हटला इंडियाला शामिल करा, तर इंडिया शामिल झाला, चायना म्हटलं पाकिस्तानला पण शामिल करा, तर पाकिस्तान पण शामिल झाला. असंच 8 मेंबर स्टेट शंघाई कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशनचे मेंबर झाले. त्याच्यानंतर यात काही ऑब्झर्व स्टेट्स पण आहेत, जसं की अफगाणिस्तान, बेलारूस, इराण, मंगोलिया. त्याच्यानंतर डायलॉग पार्टनर म्हणजे संवाद, जे संवाद करतात ते बायलॅटरल वगैरे, त्यांच्यासाठी ज्यांची आर्थिक स्थिती ठीक नाही आहे त्यांना सुधार करण्यासाठी अर्मेनिया हे देश आहेत की अर्मेनिया, अझरबैजान, कंबोडिया, तुर्की, श्रीलंका, नेपाल हे डायलॉग पार्टनर. त्याच्यानंतर गेस्ट अटेंडर्स म्हणजे ज्यांना आपण बोलवतो की तुम्ही या, आम्ही आधी सामील व्हा. जसं की आपण जर आपण इंडियामध्ये जर कोणती मीटिंग असेल, जसं की आता आपण G20 ची अध्यक्षता करतो, तर इंडियाने बोलवलंय, भूटानला बोलवलंय, UAE ला बोलवलंय, बांगलादेशला बोलवलंय, जे इंडियाचे चांगले नेबर्स आहेत त्यांच्यासोबत इंडियाने पण त्यांना गेस्ट अटेंडर्स म्हणून बोलवले. तसे SCO मध्ये पण आशियान, तुर्कमेनिस्तान, CIS आणि युनायटेड नेशन्सला बोलवतात. आता त्याच्यानंतरच आता मागच्या वर्षी 2022 मध्ये सप्टेंबरमध्ये समरकंदमध्ये जे उझबेकिस्तानमध्ये, तिथे इंडियाचे प्राईम मिनिस्टर जे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ते गेले होते, कारण तिथे एक समिट होतं समरकंदमध्ये SCOचं. तसंच ह्या वर्षी 2023 मध्ये इंडिया SCOचा प्रेसिडेंट आहे, तर जे बी त्याचे कार्यक्रम होत आहेत SCOचे जे बी डेलिगेट्स वगैरे आहेत ते इंडियामध्ये येतात. आता ह्या वर्षी 2023 इंडियाच्या जिओ पॉलिटिक्सच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे, कारण इंडिया G20 पण होस्ट करत आहे आणि SCO पण होस्ट करत आहे, आणि त्यावरून रशिया आणि युक्रेनचा कॉन्फ्लिक्ट सुरू आहे. तर वेस्टर्न नेशन्स म्हणत आहेत की G20 मधून रशियाला काढून टाका, पण इंडिया म्हणताय जर तुम्ही काढून दिलं तर तुमच्या दोघांना मंच कुठं राहील एकमेकांशी संवाद साधायला. अशी गोष्ट एक तरी ठेवा की रशिया तुमचं ऐकून घेईल, नाहीतर त्याला G7 मधून तुम्ही काढून दिलं, G20 मधून जर पण काढलं तर रशिया तुमचं ऐकणारच नाही, कारण तुमच्या दोघांना डायलॉग बायलॅटरल टॉकसाठी कोणता मंचच उपलब्ध राहणार नाही. त्यामुळे G20 मधून रशिया काही निघू शकत नाही, आणि जोपर्यंत इंडिया प्रेसिडेंट आहे तोपर्यंत रशिया काही बाहेर जाऊ शकत नाही. तसंच SCOचा पण मेंबर आहे, आणि SCOचा मेंबर असल्यामुळे काही दिवसाखाली इंडियाने पाकिस्तानचे जे फॉरेन मिनिस्टर आहेत, विदेश मंत्री बिलावल भुट्टो, त्यांना आमंत्रण दिले की तुम्ही या इंडियामध्ये सामील व्हा. प्रेसिडेंट असल्यामुळे एक त्याचा हे असतो, त्याचं काम असतं की जे बी मेंबर्स आहेत आपल्या संघटनेचे त्यांना ज्यांच्या डेलिगेट्सला बोलवण्याचं निमंत्रण देणे. आता तो येईल नाही येईल ती त्याची इच्छा. आता हालांकी पाकिस्तानचे फॉरेन मिनिस्टर विदेश मंत्रालयाने सांगितलं की आम्ही जाणार आहेत, पण हा आता थोड्या दिवसाखाली पूंछमध्ये एक टेरर अटॅक झाला ज्याच्यामध्ये आपले 5 जवान शहीद झाले. तर त्याच्यानंतर काय होत आहे की पाकिस्तानच्या फॉरेन मिनिस्टरला इंडिया इन्व्हाइट करतंय की टेररच्या नावाखाली परत रिजेक्ट करते त्यांचं इन्व्हिटेशन, हे काही माहीत नाही. सध्या 4 आणि 5 मेला गोवामध्ये समिट होणार आहे फॉरेन मिनिस्टरचं, SCOच्या संघटनेचं, त्याच्यामध्ये काय होतं हे तर तेव्हाच कळेल. आता याच्यानंतरचं मी तुम्हाला सांगितलं शंघाई कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन हे सब सांगितलं मी की 96 मध्ये चायना, रशिया, कझाकिस्तान, ताजिकिस्तान, किर्गिस्तान यांच्या नेत्यांनी जे बी लीडर्स होते त्यांनी शंघाई 5 नावाच्या खाली एक संस्था बनवली. त्याच्यानंतर 2001 मध्ये यात उझबेकिस्तान सामील झाला, आणि 2016-17 मध्ये पाकिस्तान आणि भारत सामील झाले. तर SCOचे मेन ध्येय कोणते होते? प्रादेशिक सुरक्षा, म्हणजे जी बी आपली सुवर्निटी आहे इंटरनल मॅटर्समध्ये तर काही SCOचा संबंध नाही, सीमा समस्यांचे निराकरण आणि दहशतवाद, टेरर अटॅक्स. आता टेरर अटॅक्सच्या खिलाफ ही लढतंय, आणि यात मेन जो पाकिस्तान जो आहे, पाकिस्तान कोण आहे? हॉटस्पॉट आहे टेररचा, आणि टेररवाल्यालाच जर सामील केले त्यात तर त्याच्यावर परिणाम काही पडाय पाहिजे ना, पण पाकिस्तान काही ऐकत नाही. पूंछमध्ये अटॅक केला, आमचे सैनिक एवढे शहीद झाले, 5 शहीद झाले. नंतर धार्मिक अतिरेकी पाकिस्तानमध्ये खूप मस्जिदीमध्ये बॉम्ब फोडत आहेत, ते त्यांना काय येत आहे करणार. प्रादेशिक आणि आर्थिक विकासासाठी पण एक SCO कामाचे मुख्य उद्दिष्ट ठरवते. आणि SCOला जे वेस्टर्न नेशन आहे, बरेच जण काय म्हणतात की हे जे नाटो आहे त्याच्या समांतर आहे, कारण नाटो एक मिलिटरी संघटना आहे तुम्हाला माहितीच आहे, कारण नाटोचा Article 5 काय म्हणते, जर नाटोचे जेवढे सदस्य आहेत त्यावरती एकावरती जर कोणी हल्ला केला तर सगळेच मिळून त्या देशाच्या दुश्मनावरती हल्ला करतील. आता ही तर खूप चुकीची गोष्ट आहे, म्हणजे तुम्ही एक देशाला जर कोणासोबत जर डिस्प्यूट असेल तर तुम्ही 31-31 आता सर्वच जर मारत असाल तर त्याला हे तर भेदभाव झाला ना. आता पहा तिला आता थोड्याच दिवसाखाली फिनलँड, आता लक्षात येत नाही माझ्या, फिनलँड का स्वीडन हे कन्फर्म करून सांगा तुम्हाला मला कमेंट बॉक्समध्ये, 31वा सदस्य कोण झाला आहे ते. पहिले तर 30 होते, आणि रशियाच्या बॉर्डरला खेटून आहे, पहा तुम्हाला हिंट देतो मी, रशियाच्या बॉर्डरला खेटून आहे तो देश, आणि तो फिलहाल युक्रेनच्या आणि बेलारूसच्या वरच्या साईडला आहे, तो नाटोचा 31वा सदस्य झाला आहे. हे कोण आहे त्याचं मला शोधून नाव कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर एवढं कळालं असेल तर धन्यवाद, थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ.